उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील 2 वर्षापासून शिष्यवृत्ती मिळाली नाही. ही केस कोर्टात गेल्यानंतर येणाऱ्या 15 दिवसात 3 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार. परंतु शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे ज्या 2500 विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्याची जबाबदारी सरकार घेणार का, असा प्रश्न सुनील प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 2019-2020 ते 2021 या कालावधीमध्ये अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, तंत्रनिकेतन, हॉटेल व्यवसाय, आर्किटेक्चर अशा अनेक शिष्यवृत्ती ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाही. यामध्ये 60% शिष्यवृत्ती ही केंद्र सरकारकडून आणि 40% शिष्यवृत्ती ही राज्य सरकारकडून दिली जाते. परंतु संस्थाचालक हे कोर्टात गेल्यामुळे ही केंद्राकडनं आलेली शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांना मिळू शकली नाही. कारण केंद्राचं धोरण असं होतं की ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जाणं गरजेचं होतं आणि संस्थाचालक हायकोर्टात गेले. हायकोर्टाने ते शिष्यवृत्ती संस्थाचालकांच्या अकाउंटमध्ये टाकण्याचा आदेश दिला. त्याच्या विरोधात केंद्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा हायकोर्टाकडे पाठवलं. हायकोर्टाने पुन्हा एकदा ही शिष्यवृत्ती जी आहे ती विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्याचे आदेश दिले. डिसेंबर येत्या महिन्यामध्ये हे आदेश आल्यानंतर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळायला सुरुवात झाली. परंतु 2 वर्ष या विद्यार्थ्यांची ससे उलपट झाली. यामध्ये जवळजवळ 2 ते 2500 विद्यार्थी या संपूर्ण शिक्षणापासून ड्रॉपआउट झाले याची जबाबदारी सरकारची आहे. आणि आता जवळजवळ 3 लाख विद्यार्थी यांनाही शिष्यवृत्ती मिळणार आहे. केंद्राकडनं हे पैसे विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये भरले जाणार आहेत.